आंब्याचा सीझन संपलेला नाहीये आणि बाजारात अजूनही आंबे उपलब्ध आहेत. आषाढ महिना सुद्धा सुरू आहे आणि आषाढी एकादशी सुद्धा येत आहे. काही उपवासाचे दिवस सुद्धा येतात आणि अशा वेळेस आपण गोड पदार्थ तयार करतच असतो. त्याच निमित्ताने झटपट तयार होणारी आंब्याची खीर आज आपण बनवणार आहोत. कोणत्याही सणांना आपण साधी तांदळाची खीर नेहमी बनवत असतो. काहीतरी वेगळं बनवावं म्हणून आपण आज आंब्याची खीर तयार करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. या चमचाच्या मापाने एक चमचा बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे किंवा कोणतीही कणिक तुम्ही घेऊ शकता. अर्धा लिटर दुधापासून आपण ही खीर बनवतोय. जर तुम्हाला जास्त घट्ट खीर आवडत नसेल तर इथे एकच चमचा तुम्हाला तुकडा तांदूळ किंवा कोणताही कणिक तांदूळ घ्यायचा आहे. काही ड्रायफ्रूट सुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा स्वच्छ धुवून मी त्याचे बारीक काप करून घेणार आहे. तर आता कढईमध्ये घालूया एक चमचा साजूक तूप. तूप हलकं गरम झाल्यानंतर यात आपण स्वच्छ धुतलेला एक चमचा बासमती तुकडा तांदूळ घालूया आणि हा तांदूळ आपल्याला 3-4 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. तुपावर तांदूळ परतल्यामुळे खीर चविष्ट होते. तर इथे आपल्याला बारीक गॅसवरच 3-4 मिनिटसाठी हा तांदूळ मस्त रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हळूहळू तांदूळ जो आहे तो छान असा फुलायला लागतो. तर इथे 3 मिनिट मी चांगलं परतून घेतलंय. आता मी हे ड्रायफ्रूट जे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण क्रिस्पी होईपर्यंत परतून घेऊया. तर अजून हे 3 मिनिटसाठी आपण तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स परतून घेऊया. किशमिश तुपावर घातल्यानंतर ते लगेच फ्राय होतात, त्यामुळे आपण ते शेवटला घालूया. तर तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे बदाम, काजू आणि किशमिश घेतलेला आहे. तांदूळ आणि सुका मेवा छान सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता 10-12 किशमिश घालूया आणि ते सुद्धा 30 सेकंदसाठी फक्त परतून घेऊया आणि लगेचच त्यात आपण दूध घालायचंय. अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. शक्यतो हेच दूध तुम्ही घ्या, म्हणजे खीर जी आहे ती मस्त क्रीमी आणि घट्ट अशी तयार होते. तर आपल्याला आता हे अर्धा लिटर दूध घालायचंय. पॅनमध्ये थोडं दूध लागलेलं आहे तर त्यात मी 1/4 कप पाणी घालून थोडंसं मिक्स करून घेते आणि हे दुधाचं पाणी जे आहे ते मी या कढईमध्ये घालते. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि या खिरीला पुन्हा एकदा उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरच अधूनमधून असं ढवळत या खिरीला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत त्यातला तांदूळ चांगला शिजला जात नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. म्हणजे साधारण तुम्हाला 15-20 मिनिट आरामात लागतील. तांदूळ घातल्यामुळे खिरीला मस्त घट्टपणा येतो, त्यामुळे मी 1 चमचाच इथे तांदूळ घातलेला आहे. जर तुम्हाला घट्ट खीर आवडत असेल तर इथे 2 चमचे तांदूळ तुम्ही ॲड करा. तर पाहू शकता थोड्या वेळाने यातलं दूध जे आहे ते अर्ध झालेलं आहे. एकदा तांदूळ चेक करून घेऊया. तर इथे अजूनही शिजलेलं नाही आहे, पुन्हा आपण थोड्या वेळासाठी ही खीर शिजवून घेऊया. खिरीसाठी जर तुम्ही अख्खे तांदूळ घेतलेत तर तुपामध्ये ते फ्राय केल्यानंतर तुम्हाला तांदूळ मिक्सरला वाटावे लागतात. जर असं तुकडा तांदूळ घेतलं तर ही वाटायची गरज पडत नाही. 15 मिनिटपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि यातला तांदूळ जो आहे तो मस्त मॅश होतो, म्हणजे शिजलेला आहे. दूध सुद्धा आटून क्रीमी अशी खीर तयार झालेली आहे. खूप घट्ट सुद्धा खीर नाहीये, खूप पातळ सुद्धा नाहीये अशी झालेली आहे. आता शेवटला यात घालूया साखर. तर तुमच्या आवडीनुसार साखर घाला. मी इथे 1/2 चमचाच घातलीये कारण आपल्याला अजून यात आंब्याचा गळ सुद्धा घालायचा आहे आणि मी घेतलेला आंबा थोडा गोड आहे, त्यामुळे 1/2 चमचा साखरच इथे मी घातलेली आहे. त्यानंतर फ्लेवरसाठी 4 वेलच्या मी कुटून घेतलेल्या त्याची पावडर घालते आणि 1/2 चमचा जायफळ पूड. फक्त 1-2 मिनिटसाठी साखर विरघळेपर्यंत ही खीर चांगली ढवळून घेऊया आणि लगेच गॅस बंद करून थोडी थंड करून घेऊया. आंब्याची खीर तयार करतोय, त्यामुळे आपल्याला आंबा लागणारच. तर इथे मी स्वच्छ धुवून एक केसर आंबा घेतलेला आहे. हा आंबा खूप गोड आहे, त्यामुळे मी 1/2 चमचा साखरच या खिरीमध्ये घातलंय. जर तुम्ही घेतलेला आंबा गोड नसेल तर खिरीमध्ये साखरेचं प्रमाण थोडं वाढवा. तर इथे मी आंबा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली. आता आपल्याला कोय त्याची वेगळी करून घ्यायची आहे आणि गर जो आहे तो वेगळा करून त्याचे असे काप करून घ्यायचे. काप करून घेतल्यानंतर हा गर आपल्याला, म्हणजे तुकडे आंब्याचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्यात काहीही न घालता मस्त बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे मी मिक्सरला हे फिरवून घेतलं आणि मस्त अशी बारीक प्युरी करून घेतली. इथे खीर जी आहे ती सुद्धा मस्त थंड झाली आणि वरच तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर क्रीमी अशी ही खीर तयार झालेली आहे, कारण आपण यात पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाहीये. आता आपण याच्या वरून घालूया आंब्याचा गर. तर ही खीर जी आहे ती मी थोडी कोमट करून घेतली आणि त्याच्यानंतर हा गर घालते. गर घातल्यानंतर ही खीर तुम्हाला 2 दिवसाच्या आतच संपवायची आहे. जर तुम्ही गर घातलेला नसेल तर खीर 3 दिवसही चांगली टिकते. तर गर घालून हे मिक्स करून घेऊया.
खीर जेव्हा कोमट होईल तेव्हाच हा आंब्याचा गर जो आहे तो वाटून त्याची प्युरी करून घ्या. जास्त वेळ अगोदरच करून ठेवू नका, नाहीतर या प्युरीचा रंग काळा पडतो. आता इथे मी आंब्याचा गर छान यात मिक्स करून घेतलेला आहे आणि मस्त आपली ही क्रीमी अशी खीर तयार झालेली आहे. आता ही खीर आपल्याला फ्रीजमध्ये थोडी थंड करून घ्यायची आहे, मग खायची, खूप जास्त चविष्ट लागते. एका बाउलमध्ये मी खीर काढून घेतली, वरून थोडे आंब्याचे तुकडे घातले आणि थोडे पिस्त्याचे काप. आता ही खीर मस्त खाण्यासाठी रेडी आहे. अशीच सुद्धा खाऊ शकता किंवा मग फ्रीजमध्ये मस्त थंड करून मग सुद्धा खाऊ शकता. साधी खीर तर आपण नेहमीच खातो, पण अशा पद्धतीने खीर तयार करून लहान मुलांना किंवा घरातल्या मंडळींना दिलीत तर सर्वच आवडीने खातील. सणासुदीच्या वेळी ही आंब्याची खीरची रेसिपी एकदम परफेक्ट आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत.